सर आयज कितें आशिल्लें तुमच्या मिटींगे मिटींगेन काल निवडणूक जाहीर जाली जिल्हा पंचायत त्यामुळे आम्ही आमचो जो प्रोसेस असता कॅन्डिडेट फायनलायझेशन तो सुरू झाला आज आमचे दोन मतदारसंघ म्हणजे परी आणि वाळपय ह्या दोन मतदारसंघात चार जिल्हा पंचायत येतात त्यामुळे ह्या चारही जिल्हा पंचायतीचे प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर आज बैठक झाली आणि त्यांचे कडेन प्रपोज नावां जी आसात त्या त्या मतदारसंघातली त्यांचे कडेन विचार विनिमय करून नावां घेतलेली आसात ओके आणि दुसरे खंयचे कॉन्स्टिट्युएन्सी झाल्या ना अजून जाऊ ना फाल्यां बाकीच्या जातले कारण कालच झाल्यामुळे थोडासा प्रिपेरेशन त्यांना करचे पडटा न्ही सगळें डिक्लेरेशन काल जालें रिजर्वेशन बी काल जालें सो एका एका कॉन्स्टिट्युशन कितली कितली नांवां येतात सर सारे दोन दोन नांवां अशीं आसात चारूय मतदारसंघात सो सगळे पन्नास कॉन्स्टिट्युएन्सीचे वेरिफिकेशन जातले नेक्स्ट फ्यू डेज हय एक दोन तीन दिसा पण 27 तारीख पयली हे सगळ्या मतदारसंघातले आम्ही अशा तरेच्यो बैठको घेतल्यो ओके चडशे तुम्ही कितले मतदारसंघात पळयता तुमच्या पार्टीचे कॅन्डिडेट घालपाक बऱ्याच कडेन आमचे तशें म्हणटाले की आम्ही बऱ्याच कडेन आमचे कॅन्डिडेट घालतले पण एखाद्या ठिकाणी गरज जर आसत एखाद्या जागेचेर जाल्यार मागीर ते थोडीशी एडजस्टमेंट वगैरे ते करप ते अजून स्पेसिफीक खंयच्या मतदारसंघात ते अजून फायंड आउट जाले अशें रिव्ह्यू घेतात तेंचे कडेन उलयल्या नंतरच लक्षात येतलें की खंयच्या मतदारसंघान आमी बॅक करपाक जाय किंवा खंयच्या मतदारसंघान सिंबॉल घालप ना हो त्या वेळार ठरयतले पण हे तुम्ही खूप बॅक करता पण तुमच्या कोलेशन पार्टनर्सचेच कॅन्डिडेट असतले 100% जे इलेक्शन प्रोसेस ऑलरेडी सुरू झाला जेडपीचे कॅन्डिडेट डिक्लेअर करपा खातीर आम्ही वेगवेगळ्या लोकां कडेन उलयत असा प्रत्येक मतदारसंघातल्या नावां शॉर्टलिस्ट केल्या रोखडेच आमचो अध्यक्ष जनरल सेक्रेटरी दोघूय आसा पय ही कमिटी ठरल्या ते मेळून नावां डिक्लेअर जातली बेगीन कितल्या दिसांनी जातले 4-5 दीस जिल्हा परिषद कॅन्डिडेट ओके सो एका एका कॉन्स्टिट्युएन्सीन कितले कितले सिलेक्ट केले एक दोन सो सगळे कॉन्स्टिट्युएन्सीची मिटींग अशी आयज कितले सिलेक्टेड केले आयच्या दिसा कितले आपयले पण फुल डे वयतले फुल डे जिल्हा पंचायतीची निवडणूक रिसुचित झालेली आसा आणि नोटिफिकेशन इश्यू केले असतात कॅन्डिडेट फायनलायझेशन असतात प्रत्येक मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी आमदार आणि त्याचबरोबर कोर कमिटीचे प्रत्येकान तांचे एकठांय येऊन तांचे कडल्यान नांव फायनलायज एका एका कॉन्स्टिट्युशन कितले आयलो कॉम्पिटिशन एका जाग्याचेर खंय तरी एक असू शकता दोन असू शकता पण व्यवस्थितपणे सगळो असलो मागे पण चडशे कडेन ना सिंगल कॅन्डिडेटचेर आसा आणि युनिनमसली सगळे कडेन रिझोल्व जावप कितल्या दिसांनी फायनलायज जातलो फाल्यां पर्यंत सगळे As you know, it is regarding finalization of candidates for the Jilla Parishad election. That's all. Yeah. So any how many selection of candidates have been done in your constituency? How many candidates are there? For me, only one, I am concerned with only one candidate, that is at Sankwal. Which includes a large part of my constituency because there is Chikalip. No, but how many identified? Candidates have been identified. Only one single. They have given one single name.